रोजी उमरेड येथे उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांनी बीसी नाका येथे टेस्टिंग आणि रेल्वे स्टेशन झोपडपट्टीतील लोकांना लसीकरण घेण्यास प्रोत्साहित केले आहे. सध्या कोरोना काळात संचारबंदी सुरू आहे. अशातच काही लोक नियम धाब्यावर ठेवून काही काम नसताना सुद्धा फिरते आहे. त्यामुळे लोकांचे फिरणे थांबविण्याकरिता बीसी नाका चौक येथे टेस्टिंग कॅम्प लावून विनाकामाने फिरणाऱ्या लोकांची टेस्टिंग करून घेण्यात आली. यावेळी स्वतः आमदार राजूभाऊ पारवे यांनी भेट देत नागरिकांशी चर्चा केली. तसेच रेल्वे स्टेशन उमरेड येथे लसीकरण कॅम्पला आमदार राजूभाऊ पारवे यांनी भेट देत रेल्वे स्टेशन झोपडपट्टीतील लोकांच्या घरी जाऊन त्यांना लसीकरण करण्याकरिता प्रोत्साहित केले. तसेच लोकांमध्ये लसीकरणाविषयी जो भ्रम निर्माण झाला आहे त्याला दूर करून कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे लसीकरण आहे हे जनतेला पटवून दिले आणि 45 वर्षावरील नागरिकांना लवकरात लवकर लसीकरण करण्याची विनंती केली. यावेळी तहसीलदार प्रमोद कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर खाणम, नायब तहसीलदार वरपे, नगरसेवक महेश भुयारकर, सुरेश वाघमारे, गुणवंता मांढरे, भूमिका लोणारे, गोलू जयस्वाणी, मंगेश महल्ले, पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे, नगर परिषदेचे अनिल येवले यांच्यासह अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड.